फ्रेंड्स तर इथे आपण दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत कसा केक बनवायचा हे पाहणार आहोत एक रिसेंटली मी एक काल परवा एक व्हिडिओ अपलोड केला होता दोनशे रुपयांचे केक केले होते चार केक डेकोरेटिंग तर सर्वांचा असा प्रश्न आला की किती प्रीमिक्स घ्यायचं आहे किती क्रीम घ्यायची आहे तर ते पाहूयात तर इथे मी दोनशे रुपयांमध्ये केक बनवतोय तर किती प्रीमिक्स घ्यायचं हे सर्वात आधी मोठा प्रश्न आहे तीन कोणता वापरायचा आहे त्यानंतर क्रीम किती तर इथे मी अर्धा कप असं लिहिलेलं आहे या कपवरती तुमच्याकडे जो अर्धा कप असेल तर तो तुम्ही घ्यायचा आहे म्हणजे साधारणतः इथे शंभर ग्रॅम प्रेमिक्स आपल्याला घ्यायचं आहे तर हे इथे घेतल्याच्या नंतर साधारणतः जो किटलीतला आपला चमचा असतो तो एक चमचा तेल घ्यायचा आहे आणि इथे मी व्हॅनिला इसेन्स वापरते आहे थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकायचे अगदी एक चार दोन ड्रॉप नाही टाकलं तरीही चालेल तर इथे बघू शकता अगदी थोडंसं व्हॅनेला इसेन्स मी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी मिक्स करून बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ऍडजस्ट करायची तर इथे बघा हे जे बॅटर आहे तर त्याचं असं व्यवस्थित बॅटर तयार करायचंय शक्यतो बॅटर जे आहे ते थोडं थोडं पाणी मिक्स करून करायचंय आणि एकाच दिशेने फेटायचे तर कन्सिस्टन्सी इथे बघू शकता खूप सुंदर अशी रिबन कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि त्यानंतर चार इंचा चा टीन आहे तो मी डस्ट करून घेतला आहे तेल लावून आणि त्यानंतर जे बॅटर आहे त्यामध्ये पोर करते आणि सर्वात महत्त्वाचं आपण हा गॅसवरती बेक करणार आहोत टीन जो आहे तो टॅप करायचा आहे चार इंचाच्या टीनमध्ये मध्ये आपण हा दोनशे किंवा दीडशे रुपयांचा केक बनवतोय हा आपण गॅसवरती बेक करूयात तर इथे मी एक कढाई प्रिहीट करायला ठेवली होती आणि त्यामध्ये हा जो केक आहे तर तो मी एक अगदी पंधरा मिनिटात हा केक बेक होतो मिडियम गॅसवरती तर जास्त वेळ सुद्धा लागत नाही कारण की केक सुद्धा छोटा आहे केक बेक होईपर्यंत एका बाउलमध्ये आपण क्रीम जी आहे तर ती व्यवस्थित बीट करून घेऊयात क्रीम किती घ्यायची तर ज्या कपाने प्रीमिक्स घेतलं त्याच कपाने आपण क्रीम सुद्धा घेणार आहे आणि तेवढाच अर्धा कप तर इथे बघा पॅकेट कसं फोडायचं हो तर हे सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवलं आहे अगदी व्यवस्थित आणि ही जी क्रीम आहे ती मेल्टेड आहे परंतु पूर्ण चिल्ड आहे फेटायला घेताना शक्यतो खूप थंड क्रीम घ्यायची आहे कारण की फेट आपण फेटत असताना त्यातील टेम्परेचर निघून जातं आणि क्रीम कधी कधी पातळ व्हायला सुद्धा सुरुवात होते त्यामुळे घेताना शक्यतो चिल्ड क्रीम घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं बीटर जे आहे तर ते शक्य के तो तीनशे वॅटच्या पुढचं घ्या किंवा तीनशे वॅटचं तरी मिनिमम कारण की कसं असतं साधं बीटर जर का घेतलं तर ते लवकर खराब होतं घेताना ब्रँडेड घ्या अडीचशे ते तीनशे वॅटच्या पुढचं घ्या किंवा तेवढं तरी घ्या तर इथे साधारणतः अगदी पाचच मिनिटात आपली जी क्रीम आहे पाच मिनिटाच्या आतच ही क्रीम जी आहे ते फेटून रेडी झालेली आहे क्रीम सुद्धा खूप व्यवस्थित फेटायची आहे जितकी आपण व्यवस्थित फेटू तर तितका आपला केकसुद्धा सुद्धा व्यवस्थित होतो फेटली हे कसं ओळखायचं तर बाउल जो आहे तर तो मी पूर्ण उलटा केलेला आहे आपली क्रीम आहे अशीच आहे तर इथे स्पॅच्युला मी हलवतीये आपली क्रीम पडत नाहीये म्हणजेच एकदम व्यवस्थित आपली क्रीम झालेली आहे अगदी व्यवस्थित पीकसुद्धा आपल्या क्रीमला आलेला आहे तर इथे बघा अशाच पद्धतीची साधारणतः तुम्ही सुद्धा क्रीम फेटा जर का थोडीशी पातळ ठेवली तर ती नंतर आणखी पातळ होते आणि सर्वांचाच प्रश्न येतो की क्रीम पातळ होते किती सुंदर पीक आलेलं आहे हे सुद्धा बघा तर अगदी स्ट्रेट पीक आलं पाहिजे साधारणतः तर इथे मी ब्लेड्स काढून घेतलेले आहेत आणि ही जी क्रीम आहे ही रेडी झालेली आहे आयसिंग करण्यासाठी परफेक्ट क्रीम आहे एवढा केक करण्यासाठी हा केक तुम्ही तुमच्या एरियानुसार दीडशे किंवा दोनशेपर्यंत विकू शकता तर केक व्यवस्थित बेक होऊन पूर्ण थंडसुद्धा झालेला आहे आणि त्यानंतर त्याच्या एजेस ज्या आहेत तर त्या मी व्यवस्थित सैल करून घेत आहे नाईफच्या मदतीने तर इथे बघा अगदी व्यवस्थित असा आपला केक सुद्धा मस्त निघाला आहे अजिबातही चिटकला नाही किंवा कुठे डोम शेप नाही तर इथे मी शक्यतो दोनच लेअर करायचे जेव्हा आपण दीडशे दोनशे शंभर रुपयात केक देतो तेव्हा दोनच लेअर करायच्या कारण की जेव्हा आपण तीन लेअर करतो तेव्हा क्रीमही जास्त जाते वेटही वाढतं त्यामुळे शक्यतो दोनच लेअर करायच्या तुम्हाला करायच्या असतील तर तीन केल्या तरी चालतील तर इथे मी थोडंसं चॉकलेट सिरप टाकले आणि सेकंड लेयरसुद्धा मी ठेवून घेतली आहे आणि केक जो आहे तो व्यवस्थित सोप करायचा आहे जर का ड्राय झाला तर सोप केल्यामुळे तो सॉफ्ट होतो त्यानंतर सगळीकडून क्रीम जी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने क्रीम ठेवून आपण ही डोम शेप करूयात तुम्हाला जर का शेप करायचा नसेल हाईटचा केक करायचा असेल तर तुम्ही तीन लेअर केल्या तरी सुद्धा चालतील तर हा केक जो आहे तो मी डोम शेप बनवते आणि शिवाय तुम्हाला मी कार्व्हिंग दाखवते मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये एक कार्व्हिंग केक दाखवला होता अगदी दीडशे रुपयांचा तर तो सर्वांना खूप आवडला आणि सर्वांच्या कमेंट्स आल्या की कार्व्हिंग केक दाखवा तर इथे जर का वेगळा फ्लेवर असेल तर तुम्ही जेल ॲप्लाय करू शकता आणि सेम जेलवरती सुद्धा जसं मी आता कार्विंग बनवणार आहे सेम तसंच कार्विंग बनवू शकता तर इथे साधारणतः मी एक डोमशेप बनवून घेतला आहे बघू शकता खूप सुंदर असा हा केक होणार आहे फक्त दीडशे रुपये दोनशे रुपयांना जर का गावाकडून असेल असताल तर हा दीडशे रुपयांना विकू शकता काहीच हरकत नाही हा आपला तीनशे वीस ग्रॅम किंवा तीनशे तीस तीस ग्रॅमपर्यंत केक तयार होतो मी तुम्हाला वजन सुद्धा करून दाखवणार आहे कारण की दीडशे रुपयात आपण पावशेरचा केक विकतो सो हा तुम्ही दीडशे रुपयात विकू शकता आणि जर का सिटीत असाल तर दोनशे रुपये घेतले तरीही चालतील कारण की यावरती मी गणाश कोर केलेला आहे तुम्ही म्हणाल गणाशचे रेट जास्त नाही का घ्यायचे तर तुम्ही दोन ना, सु दोनशे रुपयांना सुद्धा विकू शकता तर इथे हा जो केक आहे यामध्ये मी सर्व अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे क्रीम किती घ्यायची आहे प्रिमिक्स किती घ्यायचं आहे प्रिमिक्सच्या कंपनीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं तर इथे साधारणतः एक दोन तीन चमचे गनाश मी पोर केलं आहे आणि कार्डशीटच्या मदतीने सगळीकडून ते पसरवून घेतलंय तर इथे बघा अगदी व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आपला केक तर इथे मी जे कार्ड आहे तर ते आहे आणि त्याने असं कार्विंग करते कसं तर ते तुम्ही बघा खूप सुंदर असं आपलं कार्विंग झालेलं आहे आणि खूप सुंदर हा रेडीसुद्धा केक झालेला आहे तर इथे कार्विंग म्हणजेच जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने तुम्ही करू शकता कुठलंही कार्ड घेऊ शकता तर खूप सुंदर हे कार्विंग तयार होतं यासाठी फक्त क्रीम जी आहे ती थोडीशी जास्त लावावी लागते तर त्यामुळे कार्विंग सुद्धा अगदी व्यवस्थित येतं सेम याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही कलरचं जेल वापरून करू शकता आतमध्ये फ्लेवर चेंज करू शकता आणि हा केक जो आहे तो दीडशे ते दोनशे रुपयांना विकू शकता तर तुमचा पुन्हा प्रश्न येईल परवडतो का गणाश टाकला आहे तर हो कारण की साधारणतः एक पन्नास टक्के मार्जिन आपल्याला केकमध्ये राहतं सो जरी दीडशेला विकला तर तुम्हाला पंच्याहत्तर रुपये आरामात यात केकमध्ये राहणार आहेत सो अजिबात काळजी करायची नाही गावाकडून जर का असताल तर दोनशे दीडशे रुपयांना जरूर विका आणि खूप सारे गावाकडचे होमबेकर्स आहेत त्यांना साधारणतः हे दीडशे ते दोनशे रुपयांचे केक खूप असतात तर खूप सुंदर असा हा कार्विंग केक रेडी झालेला आहे अगदी साधा सोप्पा आणि सर्वात महत्त्वाचं परफेक्ट मेजरमेंट सकट तर इथे बघा हा केक जो आहे तो आपला तीनशे ऐंशी ग्राम ते तीनशे नव्वद ग्रामपर्यंत झाला आहे परंतु यातलं जे बेसचं वजन आहे तेही आपण करूयात तर ते साधारणतः एक सिक्स्टी ग्रॅम आहे ते मायनस केल्याच्या नंतर केक जो आहे तो साधारणतः तीनशे ग्रॅम ते तीनशे वीस ग्रॅमपर्यंत आपला आहे सो so, हा केक तुम्ही दीडशेंना विकला तरी काहीही हरकत नाही सो so, आय होप हा केक बघून तुमच्या दोनशे ते दीडशे रुपयांच्या केकबद्दलच्या सर्व शंका दूर झाल्या असतील आणि या केकचा तुम्हाला खूप फायदा होईल कारण की मी सर्व मेजरमेंट परफेक्ट सांगितलेले आहेत तर आपले हे जे व्हिडिओ आहेत हे जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात खूप छान अशा नवीन